दिल्ली पासून कन्याकुमारी पर्यंत आणि मुंबई पासून कलकत्त्या पर्यंत कुठेही सफाईदारपणे हात मारून भयान सुरक्षित असलेले बंगले ही सफाचट करणारा अट्टल चोर बंटी याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलीस सादर करत असलेला हा तो आरोपी आहे ज्याच्यावर एक नाही दोन नाही तर तब्बल 500 गंभीर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. देशातल्या सगळ्याच राज्यातील पोलिसांसाठी हा चोर मोस्ट वॉन्टेड आहे. ज्याचं नाव आहे देवेंद्र सिंह अर्थात बंटी चोर. मूळचा राहणारा दिल्लीचा असला तरी याचं वास्तव्य संपूर्ण देशभर. खरं तर हा साधा सुद्धा इसम नाहीच. हा एकमेव व्यक्ती आहे ज्याच्या चोरी करण्यावर आणि व्यक्तिमत्वावर ओय लकी लकी ओय हा चित्रपट निघाला. नुसता निघालाच नाही तर तो हिटही झाला. लोणावळ्याच्या बिग बॉसच्या घरात आजपर्यंत अनेक अवलिया माणसं येऊन गेली परंतु त्यात स्मरणात राहिला आणि हिट झाला तो फक्त बंटी. खरं तर एवढा हिट झाल्यानंतर बंटीनं आपला व्यवसाय सोडायला हवा होता पण तो आजही आपल्याच व्यवसायातच आहे आणि सफाईदारपणे चोऱ्या करतोय. अशाच एका चोरी प्रकरणी त्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. त्याला अटक करण्याचा घटनाक्रमही तसा रंजकच आहे. 6 ते 7 दिवसांपूर्वी केरळ राज्यातल्या त्रिवेंद्रम येथील बंजारा हिल्स या उच्चभ्रू वसाहतीतील इलेक्ट्रॉनिक सिस्टीमद्वारे सुरक्षित असलेल्या एका घरात सगळ्या सुरक्षा यंत्रणा तोडून या बंटीने सफाईदारपणे हात मारला आणि बंगल्यातच उभी असलेली लँड लक्झरी ही कार घेऊन तो फरारही झाला. तरीही बंगल्यातल्या सुरक्षा यंत्रणांना याची खबरबात नव्हती. चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी CCTV द्वारे हा बंटी असल्याचं हेरलं आणि कारचा माग काढायला सुरुवात केली. कार महागडी असल्यानं सुगावा लागला देखील पण चोर निष्णांत असल्यानं पोलिसांच्या हातावर आल्या तुरी. बंटीने कार तिथेच सोडून सरळ ओलवं बसनं पुण्याकडे धूम ठोकली. यव्हाना संपूर्ण केरळ राज्यात बंटीचा गवगवा झाला होता आणि त्याचा फोटोसह वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या होत्या. पुण्यातील सई एक्झिक्युटिव्ह या हॉटेलमध्ये कामाला असलेला एक केरळ व्यक्ती हाच पेपर वाचत हॉटेलमध्ये बसला होता. त्याचं ड्रायव्हिंग लायसन बघितलं 23 तारखेच्या पेपर मध्ये आलं की देवेंद्र सिंग म्हणून त्याचं नाव उर्फ बंटी. त्यावेळेस मी गुगल वरती सर्च केलं त्यावेळेस त्याचं देवेंद्र सिंग मी सेम फोटो ते एवढंच म्हणजे मालकाला सांगितलं एमडीला कळवलं. मग ते पण इथेच होतं हॉटेलमध्येच. मग त्याने क्राईम ब्रँचला इन्फॉर्म केलं. अच्छा. पुण्यात उतरलेला बंटी नेमका तिथेच पोहोचला. बंटीनं रूम आहे का विचारल्यानंतर या पठ्ठ्यानं त्याचा पेपर मधला चेहरा न्याहाळून पाहिला आणि आपल्या समोर उभा असलेला आणि पेपर मध्ये छापून आलेला व्यक्ती तोच असल्याचं लक्षात आलं आणि सुरक्षेची खबरदारी म्हणून या व्यक्तीने बंटीला रूम नसल्याचं सांगितलं. रूम नाही म्हटल्यावर बंटीने काढता पाय घेतला आणि तो पुढच्या हॉटेलमध्ये गेला. तेही हॉटेल याच मालकाचं. त्यामुळे हा केरळी व्यक्ती बंटीच्या मागोमाग त्या हॉटेलमध्ये पोहोचला. येवाना या हॉटेलच्या मॅनेजरने त्याला रूमही दिली होती आणि बंटी आपल्या रूममध्ये जाऊन विसावलाही होता. तर इन्वॉल्व नव्हतोच. आम्ही सकाळी ज्या वेळेस 9 वाजता ड्युटीला आल्यावर आमच्या मॅनेजरने आम्हाला मेसेज दिला की असा असा प्रकार घडलेला आहे. आपल्याकडं बंटी म्हणून जो गुन्हेगार होता त्याला पकडलेला आहे. मग तो आमच्या पाठीमागच्या हॉटेलला पहिला हजर होता. पाठीमागच्या हॉटेलवरनं आमच्याकडं ज्या वेळेस आला तो पाठीमागच्या हॉटेलला आमच्या पेपरला बघून आमच्या पाठीमागच्या मॅनेजरनं सायबरिटीचा आमच्याकडे पाठवलं. त्याला त्याने आमच्याकडं रूम आम्हाला कन्फर्म नव्हता आमच्या मॅनेजरला की तो आहे का नाही. त्यामुळं आमच्या मॅनेजरने त्याला रूम दिला. लॉज में जो चोर पकड़ा गया है जो आपने पकड़ के दिया है पुलिस वालों को तो इसका कैसा घटनाक्रम क्या था क्या बताएंगे. वो 26 तारीख को सुबह अर्ली मॉर्निंग 2:45 बजे चेक इन हुआ हमारे पास. उसको GRC भरने के बाद उसने ID दे दिया हमारे को. उसको हम लोग ने चेक इन होने के बाद उसने जब नाम बताया तो हमारे को जरा डाउट आया. नाम जो है सुना जैसा लगा. तो हम लोग ने ऑलरेडी 23 तारीख के पेपर में हमने पढ़ा था उसका देवेंद्र सिंह नाम है और उर्फ बंटी चोर बोल के है. तो फिर हम लोगों ने उसका वेरीफाई किया. वेरीफाई करने के बाद यहाँ के लोकल जो क्राइम PI है इंग्लिश साहब उनको फ़ोन करके हमने इमीडिएटली बता दिया
और इन 10 to 15 मिनट्स इंगले साहब ने दो गाड़ी भेज के उसको इन्वेस्टिगेशन के लिए लेके गए यहाँ से। केरळी व्यक्तीचं आणि मॅनेजरचं बोलणं झालं, त्यानं खबर समर्थ पोलिसात पोहोचवली आणि समर्थ पोलिसांनी रात्री 4 वाजता मुद्देमालासह बंटीला जेरबंद केलं। आणि देशभर चोऱ्या करून तब्बल 500 गुन्ह्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड असलेल्या देवेंद्र सिंह उर्फ बंटी चोऱ्याचा इतिहास पुण्यामध्येच लॉकअप झाला। समर्थ पोलीस स्टेशन में फोन किया इन्होंने, उसके बाद इधर से हमारा एडीजीपी हेमेंद्रन साहब ने इधर सिटी कमिश्नर को भी फोन किया है, उसके बाद इधर समर्थ पुलिस स्टेशन के इंस्पेक्टर का जो है ना हेल्प से इसको इधर होटल से पकड़ा है। बंटीला केरळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले। आता काही दिवस सफाईदारपणे होणाऱ्या चोऱ्या बंद असतील। अटक केल्यानंतरही या बंटीच्या चेहऱ्यावर कुठलेही निराशेचे आणि पराजयाचे भाव नव्हते, उलट तो स्वतःभोवती पडलेल्या पोलिसांचा वेडा पाहून मिश्किलपणे हसत होता। खर तर बंटीसारखे निष्णांत चोर घडतात ते त्याच्या व्यक्तिगत हुशारीवर की सुरक्षा यंत्रणेच्या असक्षमतेवर, हे प्रश्नचिन्ह सोडवणं कठीण आहे। आतापर्यंत अनेक वेळेला पोलीस स्टेशन मधूनच धूम ठोकणाऱ्या बंटीला केरळ पोलीस किती दिवस बंद ठेवू शकतील हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे। बरं झालं बंटीला पुण्यात अटक केली, ते नाहीतर पुण्यातला कुठला बंगला सफाचट झाला असता ते बंटीलाच माहीत। हे तेच हॉटेल आहे ज्या हॉटेल मधल्या रिसेप्शन आणि इथं काम करणाऱ्या कामगारांनी रात्री 3 वाजता आलेल्या चोराला पकडून दिले। खरं तर निव्वळ ते एक पेपर वाचत बसले होते, पेपर मधला फोटो बघून आपल्या समोर आलेला चोर पेपर मधलाच आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी पोलिसांना तात्काळ फोन करून चोर आपल्याकडे असल्याचं सांगितलं। त्यामुळे पोलीस आले आणि या चोराला पकडलं सुद्धा। जशी सतर्कता या हॉटेलमधल्या वेटरनी हॉटेलमधल्या रिसेप्शनिस्टनी दाखवली तशी संपूर्ण देशातल्या नागरिकांनी जर दाखवली तर या देशातले चोर संपायला वेळ लागणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी भिशेसह दत्ता कानवटे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे।